आणि यानंतर एक महत्त्वपूर्ण बातमी. मुंबईच्या माहीम परिसरात मध्यरात्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचे पोस्टर्स लावले गेले होते. या पोस्टरवरती हॅशटॅग उद्धव ठाकरे औरंगजेबासाठी असा उल्लेख केला गेला होता. मध्यरात्री लावण्यात आलेलं हे पोस्टर पोलिसांनी आता काढून टाकलंय. मुंबईच्या माहीम परिसरात मध्यरात्री एक पोस्टर लावण्यात आलेलं होतं. या पोस्टरवरती फोटो होता उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचा आणि या पोस्टरवरती हॅशटॅग उद्धव ठाकरे औरंगजेबासाठी असा उल्लेखही करण्यात आला होता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पोलिसांनी हे होर्डिंग हटवलेलं आहे. वेदांत नेप माहिती देतात. वेदांत, या पोस्टरवरनं वाद कसा उफाळला आणि पोलिसांनी काय भूमिका घेतली आहे? ज्ञानदा, जी माहिती मिळतीय त्यामध्ये मध्यरात्री माहीम परिसरात अशा प्रकारचे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्या पोस्टर्समध्ये उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेब याचा फोटो दिसतोय. आणि जेव्हा हे पोलिसांना कळलं, तातडीनं पोलिसांनी हे पोस्टर्स त्या ठिकाणाहून काढले. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, यासाठी कोणीही तक्रार जरी दिली नसली तरी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती सुद्धा पोलिसांकडनं देण्यात आलेली आहे. आपण जर तो नीट मजकूर बघितला तर त्याच्या खाली उद्धव ठाकरे फॉर औरंगजेब असा हॅशटॅग सुद्धा देण्यात आलेला आहे. मात्र हे पोस्टर्स कोणी लावले याचा शोध पोलीस सुद्धा घेत आहेत. धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.